ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्वरतरंगची कलाकारांना साथ, कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। इचलकरंजी भोनेमाळ येथील स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या वतीने कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। इचलकरंजी भोनेमाळ येथील स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या वतीने कोरोनामुळे जे कलावंत मृत्यू पावलेत त्यांच्या कुटुंबांना व ज्या कलावंतांना गेले 2 महिने हाल अपेक्षा सहन करीत आहेत अशा कलाकारांना जीवनावश्यक साहित्याचं किट देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न स्वरतरंग अकॅडमीच्या वतीने केला गेला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण उपमुख्य अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते। प्रास्ताविक अकॅडमीचे सचिव आरबी व्यास यांनी केले तर स्वरतरंग कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्ष एस आय कोरेसर यांनी सांगितला। गरजू कलावंतांची निवड करून जीवनावश्यक किटचं वाटप करण्यात आलं। लवकरच आणखीन किट उपलब्ध करून 100 किट देण्याचा मानस स्वरतरंगच्या वतीनं अरुण केटकाळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष निखिल भंडारे, खजिनदार डॉक्टर शुभांगी कोरे, संचालिका सौ सुनीता निमनकर, सौ भक्ती माळी कोरे, सुनीता भांबिष्टे, संचालक मुकुंदराव माळी, अरुण केटकाळे, सूर्यकांत लोले यांच्यासह कलाकार उपस्थित होते। आज स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या या कलाकारांना हिम्मत देण्याच्या आणि त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आलं मी माझं भाग्य समजतो। स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या वतीनं जे इचलकरंजी परिसरातले काही मोजके काही वादक संगीत आणि गायक असे कलाकार आहेत पण त्यांची परिस्थिती फक्त या क्लासेसवर अवलंबून आहे पण या लॉकडाऊनमुळं आणि COVID-19 प्रादुर्भावामुळं त्यांना कार्यक्रम करता येत नाही आज त्यामुळे त्यांची कुटुंब आज थोडीशी विवंचनेत आहेत म्हणून ह्या अकॅडमीच्या संचालकांनी मिळून सर्वांनी एक 25 जीवनावश्यक वस्तूंचे संच तयार करून या 25 लोकांना जी काही मदत केलेली आहे हे आपल्याकडे जे आहे त्यातलंच दुसऱ्याला घासातला घास देण्याची जी प्रवृत्ती आणि संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे ती त्यांनी पुढे चालू ठेवली आहे त्याबद्दल मी सर्वांचं खरं तर पहिल्यांदा कौतुक करतो। कोरे सर, कोरे मॅडम आणि त्यांचे सर्वच सहकारी जे संगीत अकॅडमीचे संचालक आहेत तर सर्वांचंच मी पुन्हा एकदा खरोखर कौतुक करतो, आभार मानतो या कुटुंबियांच्या वतीनं। आपण त्यांना फार मोठी गोष्ट देत नाही, फार छोटीच गोष्ट दिलेली आहे पण आपल्या घासातला घास दिलेला आहे हे जास्त या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटतं। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावेत असं म्हटलेलं आहे। या कलाकारांनी आपल्या कलेतून समाजाला काही ना काहीतरी नक्की द्यावं, त्यांच्यात देण्यासारखं जे आहे त्यांनी समाजाला द्यावं आणि आमच्याकडून घेण्यासारखं आहे ते आज घेत आहेत ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे। यातील काही वृद्ध कलाकार असतील त्यांना नक्की जिल्हा परिषदेच्या वतीनं आम्ही जर काही सहकार्य करता आलं तर आम्हाला देखील धन्य झाल्यासारखं होईल। त्यांना देखील मी आवाहन करतो की त्यांनी नक्की जिल्हा परिषदेकडे अर्ज करावेत वृद्ध कलाकार मानधनासाठी। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून अमित काकडे।